रोहित पवार हा बिंडूक माणूस आहे. तर गोपीचंद पडळकरांनी सामान्य लोकांना कुत्र्याची उपमा दिली आहे का? सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेला रोहित पवार त्यांना संघर्ष बघितला कधी? फक्त त्यांना पद बैल काहीतरी स्टंट करायचं म्हणून त्यांनी कालचा हा प्रकार केलेला आहे. पोलीस स्टेशन मध्ये जर तुम्ही गेला त्यांच्या भागात मध्ये त्यांच्या कुठले कुठले कलम आहेत आणि कशासाठी आहेत? रोहित पवार हा बिंडूक माणूस आहे आणि त्यांना ज्यांनी सल्ला दिला असेल ते बेअक्कल माणसं आहेत. अरे संघर्षाचा आणि रोहित पवाराचा संबंध काय? सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेला रोहित पवार त्यांना संघर्ष बघितला कधी? मुळात त्यांची ही संघर्ष यात्रा सपशेल अपयशी झाल्यामुळं बूम खाली आहे. राज्यभर कुठंच रिस्पॉन्स दिला नाही, कुठला विषय त्यांच्या हातात नाही. मग आता सरते शेवटी करायचं काय? तर पोलिसांशी वाद करायचा. आम्ही विधान भवनावर जातो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, त्याशिवाय चर्चेत येणार नाही. मग म्हणे सरकारनं पोलीस बळाचा वापर केला, त्यामुळं त्यांची ही पूर्णपणे यात्रा ही अपयशी झाल्यामुळं काहीतरी स्टंट करायचं म्हणून त्यांनी कालचा हा प्रकार केलेला आहे. त्या प्रकाराकडे महाराष्ट्रातली माणसं गंभीरतेनं बघत नाहीत. सामान्य लोक जर आम्हाला निवेदन देत असतील, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवा, महिला जर आम्हाला निवेदन देत असतील आणि हजारो निवेदनं जर आमच्याकडे आले असतील, तर गोपीचंद पडळकरांनी सामान्य लोकांना कुत्र्याची उपमा दिली आहे का? ज्या माणसाला लोकात जाऊन कधी लोकांच्या हितासाठी काम करायचं माहीत नाही, पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही गेला त्यांच्या भागातमध्ये त्यांच्या कुठले कुठले कलम आहेत आणि कशासाठी आहेत, काय काय त्यांनी पराक्रम त्यावेळेस गाजवलेले आहेत याचा जरा अभ्यास करा, मग त्यांची बौद्धिक कुठेतरी आपल्याला क्षमता कळेल. आणि एवढ्या मोठ्या बौद्धिक क्षमतेच्या लोकांवर कमेंट करणं, त्याच्यावर प्रतिक्रिया करणं हे आम्हाला तरी शोभत नाही, कारण का त्यांच्या मुखातून जे काही शब्द येतात ते सामान्य लोकांच्या हिताचे नसतात, फक्त त्यांना पद बैल तेवढंच असतं आणि स्वहित त्याच्यामध्ये कुठेतरी दिसतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.